अकाउंटिंग फॉर ऑब्जर्वेशन, कंपन्यांचे संविलयन यामध्ये आपण बघत होतो. विक्रेता कंपनीच्या पुस्तकात रोजकीर्द नोंदी, जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ वेंडर कंपनी. बघतो आपण की संमिश्रणामध्ये आणि संविलयनामध्ये क्रेता कंपनी आणि विक्रेता कंपनी यामध्ये व्यवसाय खरेदीबाबत करार होत असतो आणि त्यानुसार विक्रेता कंपनी आणि क्रेता कंपनी आपल्या पुस्तकामध्ये रोजकीर्द नोंदी करत असतात. त्यानुसार बघूया आपण आज की विक्रेता कंपनी आपल्या पुस्तकात कीर्द नोंदी कसे करतात ते बघूया. विक्रेता कंपनी आपल्या पुस्तकात प्रथम जी नोंद करत असते, पहिली जी नोंद आहे, सर्व संपत्ती रोखीकरण खात्याला स्थानांतरित करून संपत्तीची खाती बंद करण्यासाठी, फॉर ट्रान्सफरिंग ऑल असेट टू रिलायझेशन अकाउंट. याबद्दलची नोंद आहे, रिलायझेशन अकाउंट डेबिट टू व्हेरियस असेट्स इंडिव्हिज्युअली. बघतो आपण इथे की विक्रेता कंपनी काय करतो की आपल्या व्यवसायाचं निस्तारण करून घेतो, त्याला व्यवसाय बंद करायचा असतो. त्यामुळे विक्रेता कंपनीचं जेवढ्या काही असेट्स असेल सर्व असेट तो काय करतो, रिलायझेशन अकाउंट तो ट्रान्सफर करतो आणि त्याबद्दलची एंट्री असेल ही रिलायझेशन अकाउंट डेबिट टू व्हेरियस असेट्स इंडिव्हिज्युअली. आणि हे व्हेरियस असेट्स लिहित असताना जेवढे काय असेट्स असेल तेवढे ते इंडिव्हिज्युअली लिहायचं आहे आणि या सर्व असेट्सची बेरीज रिलायझेशन अकाउंट डेबिट यामध्ये अमाऊंट लिहायचं. त्यानंतर विक्रेता कंपनी दुसरी जी एंट्री करत असेल, क्रेता कंपनीने स्वीकारलेल्या सर्व बाह्य देयता रोखीकरण खात्याला स्थानांतरित करण्यासाठी. क्रेता कंपनी विक्रेता कंपनीची कुठली बाह्य देयता स्वीकारलेली आहे किंवा स्वीकारलेली आहे त्याबद्दलची तो एंट्री करत असतो आणि सर्व जे बाह्य देयता आहे ते सर्व बाह्य देयता काय करतो, रोखीकरण खात्याला तो स्थानांतरित करत असतो. फॉर ट्रान्सफरिंग ऑल एक्सटर्नल लायबिलिटीज टेकन ओवर बाय परचेसिंग कंपनी टू रिलायझेशन अकाउंट, याची जी नोंद आहे जी आपण पहिली नोंद बघितली त्याचं अपोजिट. लायबिलिटीज अकाउंट इंडिव्हिज्युअली डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. मग इथे बघतो आपण की जेवढ्या काय एक्सटर्नल लायबिलिटीज असेल सर्व एक्सटर्नल लायबिलिटीज ते इंडिव्हिज्युअली लिहायचं आहे आणि यांची बेरीज टू दाखवायचा आहे रिलायझेशन अकाउंटला, त्याची अमाऊंट दाखवायची. ही झाली तुमची दुसरी नोंद. त्यानंतर तिसरी नोंद असते, क्रेता कंपनीकडून क्रय प्रतिफलाची रक्कम येणे असल्याबाबत. बघतो आपण इथे की क्रेता कंपनी काय करतो की विक्रेता कंपनीचा व्यवसाय खरेदी करतो आणि त्या व्यवसाय खरेदी करण्याचा मोबदला तो त्याला देत असतो आणि त्या मोबदलास आपण क्रय प्रतिफल म्हणतो, त्यालाच इंग्लिशमध्ये परचेस कन्सिडरेशन. मग ते विक्रेता कंपनीला येणे आहे त्यामुळे ते येण्याबाबतची विक्रेता कंपनी काय करते आपल्या पुस्तकामध्ये त्याची नोंद करत असते. फॉर परचेस कन्सिडरेशन ड्यू ऑर रिसिवेबल फ्रॉम परचेसिंग कंपनी, याची नोंद आहे, परचेसिंग कंपनी अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. तर बघतो आपण ही नोंद करत असताना परचेसिंग कंपनी अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट अमाऊंट कुठली दाखवायची, तर जेवढ्या काय त्याचे पी सी असेल परचेस कन्सिडरेशन तेवढी अमाऊंटच्या नावाने परचेसिंग कंपनी अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट दाखवायचं आहे. त्यानंतर विक्रेता कंपनी आपल्या बुक्समध्ये चौथी जी एंट्री करत असतो, क्रेता कंपनीकडून क्रय प्रतिफल मिळाल्याबद्दल. फॉर रिसिप्ट ऑफ परचेस कन्सिडरेशन फ्रॉम परचेसिंग कंपनी, तिसरी जी नोंद केली होती विक्रेता कंपनीने की क्रेता कंपनीकडून जे काय त्याचा क्रय प्रतिफल आहे ते येण्याबाबत आणि त्यानंतर ते क्रय प्रतिफल त्याला मिळून आलेलं आहे त्या मिळाल्याबद्दलची तो एंट्री करेल. आणि करत असताना बघतो आपण की क्रय प्रतिफल कुठल्या स्वरूपात तो देत आहे,
कारण की आपण या अगोदर बघितलं की क्रय प्रतिफल तो 3 स्वरूपात देत असतो, एक आहे शेअर्स, दुसरा आहे डेबेंचर्स आणि तिसरा आहे कॅशच्या स्वरूपात तो देत असतो। त्यामुळे एंट्री करत असताना बँक अकाउंट डेबिट, शेअर इन परचेसिंग कंपनी अकाउंट डेबिट, डेबेंचर्स इन परचेसिंग कंपनी अकाउंट डेबिट आणि या सर्वांची बेरीज टू परचेसिंग कंपनी अकाउंट या नावाने दाखवायचं। एंट्री झाली तुमची बँक अकाउंट डेबिट, शेअर इन परचेसिंग कंपनी अकाउंट डेबिट, डेबेंचर इन परचेसिंग कंपनी अकाउंट डेबिट टू परचेसिंग कंपनी अकाउंट। तर इथे बघतो आपण की क्रय प्रतिफल विक्रेता कंपनीला कुठल्या स्वरूपात मिळत आहे त्या स्वरूपात तो एंट्री करेल। या एंट्री आपण बघितलं की तिने बघितलं आपण स्वरूप की शेअर्स आहे, डेबेंचर्स आणि बँक अकाउंट आहे, बँक म्हणजे कॅश आहे। परंतु जर क्रेता कंपनी त्याला फक्त शेअर्स आणि कॅश देत असेल तर अशा वेळेस विक्रेता कंपनी एंट्री कशी करेल तो की बँक अकाउंट डेबिट, शेअर्स इन परचेसिंग कंपनी अकाउंट डेबिट टू परचेसिंग कंपनी अकाउंट। इथे डेबेंचर्स इन परचेसिंग कंपनी अकाउंट डेबिट दाखवणार नाही कारण की त्याला डेबेंचर्स स्वरूपात त्याला कुठलाही प्रतिफल त्याला देऊन राहिलेलं नाही आहे, त्यामुळे ज्या स्वरूपात त्याला मिळालेलं आहे फक्त त्याचीच तो इथे नोंद करेल। पहिली एंट्री, दुसरी एंट्री आणि तिसरी आणि चौथी ही चारही एंट्री कसं कर्मशः असायला पाहिजे। बघितलं आपण की पहिली जी एंट्री होतं की ऑल असे ट्रान्सफर टू रिलायझेशन अकाउंट, दुसरी जी एंट्री होती आपली की ऑल एक्सटर्नल लायबिलिटी जी आहे ती ट्रान्सफर टू रिलायझेशन अकाउंटला, तिसरी एंट्री तो करत असतो क्रय प्रतिफल परचेस कन्सेशन एन एबाबतचं, आणि चौथी जी एंट्री आहे जे काय क्रय प्रतिफल त्याला एन होतं ते मिळाल्याबद्दलची। त्यानंतर विक्रेता कंपनी आपल्या पुस्तकामध्ये पाचवी जी एंट्री करेल क्रेता कंपनीने न घेतलेली संपत्ती विकल्याबद्दल, फॉर द सेल ऑफ असेट्स नॉट टेकन ओवर बाय परचेसिंग कंपनी। आता इथे बघतो की विक्रेता कंपनीचे सर्व जे असेट्स म्हटलं आपण की सर्वच असेट्स क्रेता कंपनी घेईल असं नाही, तर क्रेता कंपनी जेवढं आवश्यक असेट्स असेल ते असेट्स तो खरेदी करेल। अशा वेळेस काय होणार की क्रेता कंपनीनं घेतलेली जी संपत्ती असेल ती विक्रेत्याजवळ असेल, विक्रेता कंपनीकडे असेल, आणि ती विक्रेता कंपनी काय करेल मग इतर व्यक्तीला किंवा इतर अदर कुठे अदर मार्केटला वगैरे तो तेवढी संपत्ती तो विकून टाकेल। आणि ही जी एंट्री आहे किंवा होणार की जेव्हा क्रेता कंपनी विक्रेता कंपनीचं सर्व असेट खरेदी न करता काही काहीच असेट तो खरेदी करत असेल तर अशा वेळेस विक्रेता कंपनीजवळ काही शिल्लक संपत्ती उरेल, ती संपत्ती तो काय करेल इतर बाजारपेठेमध्ये तो तेवढी संपत्ती तो विकून टाकेल। आणि अशा वेळेस तो एंट्री करेल बँक अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट। मग जी संपत्ती विकल्यानंतर त्याला जे काय अमाऊंट त्याला मिळत आहे ते अमाऊंट तो दाखवेल की बँक अकाउंट डेबिट ती अमाऊंट आणि टू रिलायझेशन अकाउंट। त्यानंतर विक्रेता कंपनी आपल्या बुक्समध्ये सहावी जी एंट्री करेल क्रेता कंपनीनं स्वीकारलेल्या बाह्य देयतांचे शोधन केल्याबद्दल। जसं आपण बघितलं की क्रेता कंपनी विक्रेता कंपनीचे सर्वच असेट खरेदी न करता काही असेट तो खरेदी करत असेल तर अशा वेळेस बघतो आपण की जे शिल्लक असेट त्याजवळ असेल तो इतर मार्केटमध्ये विकेल। त्याउलट जर क्रेता कंपनीनं जर विक्रेता कंपनीचे जे बाह्य देयता जे आहे जर काही बाह्य देयताने स्वीकारले असेल आणि काही बाह्य देयता स्वीकारला नसेल तर अशा वेळेस काय होणार की क्रेता कंपनी जे बाह्य देयता त्याने स्वीकारलेलं असेल त्याची जबाबदारी कोणाची असेल ते क्रेता कंपनी असेल। परंतु जे बाह्य देयता क्रेता कंपनी स्वीकारलेली नाही असं बाह्य देयतांची जबाबदारी ही विक्रेता कंपनी असेल। त्यामुळे विक्रेता कंपनी काय करेल की जेवढ्या काय क्रेता कंपनीनं स्वीकारलेली जे बाह्य देयता असेल त्याचे तो शोधन करेल आणि हे शोधन केल्याबद्दल जी एंट्री असेल लायबिलिटीज अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट। मग जेवढं काय त्यांनी बाह्य देता शोधन केले असेल
तेवढी अमाऊंट तो दाखवेल इथे लायबिलिटीज अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. त्यानंतर बघतो की क्रेता कंपनीने न स्वीकारलेला बाह्य देत्यांचा परतफेडीवर नफा झाल्यास बघतो आपण की जर क्रेता कंपनीने काय की विक्रेता कंपनीने जे बाह्य देत आहे ते स्वीकारला नसेल आणि याचं जेव्हा विक्रेता कंपनी काय करते परतफेड करतो त्या देयतांचं अशा वेळेस जर त्याच्यावरती नफा जर झाला असल्यास त्याबद्दलची एंट्री करत असेल लायबिलिटीज अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. ही एंट्री केव्हा होणार की ज्या वेळेस बघतो आपण की विक्रेता कंपनी जेव्हा क्रेता कंपनीने न स्वीकारलेला बाह्य देता त्याचं तो परतफेड केलं आणि परतफेड केल्यानंतर जर त्यावरती त्याला जर प्रॉफिट होत असेल तर अशा वेळेस लायबिलिटीज अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट अशी तो एंट्री करेल. या उलट जर तोटा जर होत असेल तर तो एंट्री नफ्याचं उलट करेल रिलायझेशन अकाउंट डेबिट टू लायबिलिटीज अकाउंट. क्रेता कंपनीने विक्रेता कंपनीचे न स्वीकारलेले जे काय बाह्य देता असेल त्या बाह्य देत्यांची परतफेड विक्रेता कंपनी करेल आणि ह्या परतफेडीवर जर विक्रेता कंपनीला तोटा जर होत असेल तर अशा वेळेस रिलायझेशन अकाउंट डेबिट टू लायबिलिटीज अकाउंट अशी तो एंट्री करेल. त्यानंतर सातवी जी एंट्री आहे निस्तारण खर्चासाठी फॉर लिक्विडेशन एक्सपेन्सेस ज्यामध्ये पहिला जे आहे निस्तारण खर्च विक्रेता कंपनीने स्वतः केल्या असल्यास इफ द लिक्विडेशन एक्सपेन्सेस आर पेड बाय वेंडर कंपनी इटसेल्फ. जर विक्रेता कंपनीचे जे काय लिक्विडेशन एक्सपेन्सेस आहे हे लिक्विडेशन एक्सपेन्सेस जर विक्रेता कंपनी जर स्वतः करत असेल तर अशा वेळेस विक्रेता कंपनी आपल्या पुस्तकामध्ये त्याची रोजगिर्द करेल आणि ती रिलायझेशन अकाउंट डेबिट टू द बँक अकाउंट. मग इथे बघतो आपण की निस्तारण खर्च जेवढ्या काय रुपयाचा त्यांनी केलेला असेल तेवढा तो दाखवेल. नंबर टू याच्यामध्ये निस्तारण खर्च क्रेता कंपनी सहन करीत असेल आणि या खर्चाचा समावेश क्रय प्रतिफलाच्या रकमेत करण्यात आला असल्यास इफ द लिक्विडेशन एक्सपेन्सेस आर टू बी बॉर्न बाय पर्चेसिंग कंपनी अँड इन्क्लुडेड इन द पर्चेस कन्सिडरेशन. काय म्हटलं आहे जर निस्तारण खर्च क्रेता कंपनी सहन करत असेल आणि जो काय तो खर्च आहे लिक्विडेशन एक्सपेन्सेसचं त्या खर्चाचा समावेश पर्चेस कन्सिडरेशनमध्ये जर पर्चेस कन्सिडरेशनमध्ये जर समावेश असेल अशा वेळेस त्याची एंट्री केली जात असते रिलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. आणि ही सुद्धा विक्रेता कंपनी आपल्या पुस्तकामध्ये त्याची एंट्री करत असतो. त्यानंतर निस्तारण खर्चाचे शोधन क्रेता कंपनी स्वतः स्वतंत्रपणे करीत असेल आणि या खर्चाचा समावेश क्रय प्रतिफलात करण्यात येत नसल्यास त्याबद्दल विक्रेता कंपनीच्या पुस्तकात कोणतीही नोंद होत नसतो. विक्रेता कंपनी फक्त जर लिक्विडेशन एक्सपेन्स तो स्वतः जर करत असेल तर अशा वेळेस लिक्विडेशन एक्सपेन्सेस ते रोजगिरीनोंदी करेल. जर निस्तारण खर्चाचं काय क्रेता कंपनी सहन करत असेल आणि त्या खर्चाचा समावेश क्रय प्रतिफलमध्ये जर समाविष्ट असेल अशा वेळेससुद्धा विक्रेता कंपनी आपल्या पुस्तकामध्ये त्याची रोजगिर्द करेल. परंतु जर निस्तारण खर्चाचं शोधन क्रेता कंपनी स्वतंत्रपणे स्वतः करत असेल तर अशा वेळेस विक्रेता कंपनी आपल्या पुस्तकामध्ये त्याची नोंद करणार नाही तर ही नोंद क्रेता कंपनी
आपल्या पुस्तकामध्ये करेल, कारण की क्रेता कंपनी हा स्वतः स्वतंत्रपण त्याचा निस्तारण खर्चाचा खर्च केलेला आहे, त्यामुळे क्रेता कंपनी आपल्या पुस्तकामध्ये निस्तारण खर्च केल्याबद्दलची नोंद तो स्वतंत्रपणे करेल। त्यामुळे निस्तारण खर्च कोणी केलं, कशामध्ये ते समाविष्ट आहे हे समजून घेणे फार गरजेचं आहे। परत एकदा, जर विक्रेता कंपनी जर ते स्वतः करत असेल तर त्याची नोंद विक्रेता कंपनीच्या पुस्तकात होणार। सेकंड जो पॉईंट आहे, जर निस्तारण खर्च क्रेता कंपनी का करता फक्त सहन करताय आणि तो खर्च जेव्हा तो क्रय प्रतिफल मोबदला देतो त्या मोबदल्यामध्ये त्याचे जर समाविष्ट करत असेल अशा वेळेस विक्रेता कंपनी आपल्या पुस्तकामध्ये त्याची नोंद करेल। परंतु क्रेता कंपनी जर निस्तारण खर्चाचं खर्च जो आहे तो स्वतंत्रपणे जर स्वतः जर करत असेल अशा वेळेस विक्रेता कंपनीच्या पुस्तकात त्याची नोंद होणार नाही, तर ही नोंद क्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये होणार। ठीक आहे, त्यानंतर बघूया आपण की आठवी एंट्री, निस्तारण खर्च समजला, कारण की निस्तारण खर्च कसं की जेव्हा क्रेता कंपनी आणि विक्रेता कंपनी यांच्यामध्ये जेव्हा व्यवसाय खरेदीचा व्यवहार होत असतो त्यावेळेस निस्तारण खर्च येत असतो, लिक्विडेशन एक्सपेन्सेस आणि अदर काही एक्सपेन्सेस असतात ते, त्यामुळे या खर्चाची एंट्री नेमकं कुठं करायचं त्याबद्दल प्रथम समजून घेणे फार गरजेचं आहे। काय म्हटलं आहे की जर विक्रेता कंपनी जर निस्तारण खर्च स्वतः करत असेल अशा वेळेस विक्रेता कंपनी त्याची नोंद आपल्या बुक्समध्ये करेल। जर क्रेता कंपनी जो निस्तारण खर्च सहन करत असेल आणि त्याचा समावेश कुठे आहे क्रय प्रतिफलामध्ये परचेस कन्स्ट्रक्शनमध्ये असेल अशा वेळेस क्रेता कंपनीसुद्धा विक्रेता कंपनी आपल्या बुक्समध्ये त्याची एंट्री करेल। परंतु क्रेता कंपनी जर निस्तारण खर्च स्वतः तो स्वतंत्रपणे जर करत असेल अशा वेळेस विक्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये त्याची एंट्री होणार नाही, तर ती क्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये ते नोंद होणार। त्यानंतर आठवी जी एंट्री आहे, परंतु याच्यामध्ये कसं की एंट्री पाठ करत असताना कर्मशः एंट्री माहीत असायला पाहिजे, कारण की अमलगमेशनमध्ये आणि ऑब्झर्वेशनमध्ये तुमची जी एंट्र्या जी आहेत ते सारखे आहेत, त्यामुळे तुम्हाला अमलगमेशनमध्ये बघतो आपण की तिथेसुद्धा क्रेता कंपनी आणि विक्रेता कंपनी आहे आणि ऑब्झर्वेशनमध्ये सुद्धा क्रेता कंपनी आणि विक्रेता कंपनी आहे। जेव्हा आपण विक्रेता कंपनीच्या बुक्समध्ये जेव्हा एंट्र्या करू तर अशा वेळेस तुम्हाला क्रमशः एंट्र्याज लिहिणं गरजेचं आहे, कारण की जेव्हा आपण रिलायन्सच्या अकाउंटवरती त्याला प्रॉफिट झालं की लॉस झालं हे काढत असताना हॅलो आवाज येत आहे माझा? वाटलं का ना डिस्कनेक्ट झाल्यासारखं? स्क्रीन दिख रही ना? तर बघतो आपण की जेव्हा आपल्याला की चार एंट्र्या झाल्यानंतर रिलायन्स अकाउंटवर त्याला प्रॉफिट झालं की लॉस झालं हे काढण्याकरिता आपल्याला कसं की जे वरची जे एंट्र्या जे आहेत
असेट ट्रान्सफर टू रिअलायझेशन, लायबिलिटीज ट्रान्सफर थ्रू रिअलायझेशन, त्यानंतर पी सी म्हणजेच परचेस कन्सिडरेशन एन एबाबतची एंट्री आणि त्याला पी सी मिळाल्याबाबतची एंट्री, हे फार महत्त्वाचे आहेत. कारण हे जर एंट्री जर तुम्ही जर खाली लिहित असाल नंतर, तर तुम्हाला पाचवी जी एंट्री आपण पाचवी किंवा सहावी एंट्री जे करत असतो, सेवन जी एंट्रीज कंपल्सरी याच्यामध्ये, तर यामध्ये तुम्हाला रिअलायझेशन अकाउंटवरती प्रॉफिट झालं की लॉस झालं हे काढायचं कसं, तर तिथे तुम्हाला अडचण जाणार. त्यामुळे कसं की हे जे चार जे एंट्री आहेत तर हे प्रथम यायलाच पाहिजे. पहिली जी आहे तुमची असे ट्रान्सफर टू रिअलायझेशन, त्यानंतर दुसरी एंट्री असायला पाहिजे लायबिलिटी ट्रान्सफर टू रिअलायझेशन, तिसरी जी एंट्री असायला पाहिजे परचेस कन्सिडरेशन एनेबाबत, आणि चौथी असेल ते मिळाल्याबाबतची. ठीक आहे, त्यानंतर आपण आठवी एंट्री बघूया. विक्रेता कंपनी आपल्या पुस्तकामध्ये जी आठवी एंट्री करत असतो, जर कर्जरोखधारकांना किंवा पूर्वाधिकार भागधारकांना पुस्तकी मूल्यापेक्षा जास्त रकमेने परतफेड करण्यात येत असल्यास परतफेडीवरील तोटा, त्याला आपण म्हणूया प्रवाजीच्या स्वरूपातील, रोखीकरण खात्याला स्थानांतरित करावा लागतो. याकरिता त्याला खालील एंट्री करावा लागतो. इफ द डेबेंचर होल्डर्स आर प्रेफरन्स शेअर होल्डर्स आर टू बी पेड मोर दॅन द अमाऊंट शो बाय बुक्स फॉर सच लॉस ऑन पेमेंट, त्याला आपण म्हणू प्रीमियम, शूड बी ट्रान्सफर्ड टू रिअलायझेशन अकाउंट अँड द फॉलोइंग एंट्रीज विल बी पास. त्याची एंट्री असेल रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू डेबेंचर होल्डर अकाउंट प्रीमियमच्या स्वरूपात, टू प्रेफरन्स शेअर होल्डर्स अकाउंट प्रीमियमच्या स्वरूपात. तर इथे काय बघतो आपण, जेव्हा विक्रेता कंपनी त्या कंपनीचे जे काय डेबेंचर होल्डर्स असतील किंवा प्रेफरन्स शेअर होल्डर्स असतील, त्यांना जेव्हा तो परतफेड करतो, परतफेड करतावेळेस काय की जर त्याच्या पुस्तकी मूल्यापेक्षा तो जास्त रकमेने जो परतफेड करत असेल तर त्याला तोटा होणार. कारण की बघतो आपण की जे काय कर्जरोखधारक आहेत किंवा पूर्वाधिकार भागधारक आहेत, त्यांचं जे पुस्तकी मूल्यापेक्षा जर विक्रेता कंपनी जर त्यांना जर परतफेड करत असताना त्याच्या पुस्तकी मूल्यापेक्षा जर जास्त रकमेने जर परतफेड करत असेल तर असं अशा वेळेस काय होईल, त्याला तोटा होणार. याउलट जर कर्जरोखधारकांना आणि पूर्वाधिकार भागधारकांना त्याच्या पुस्तकी मूल्यापेक्षा जर कमी रकमेने जर परतफेड करत असेल तर त्या विक्रेता कंपनीला तोटा होणार. कारण काय की किमतीपेक्षा तो जास्त पे करेल तर तोटा होणार, आणि किमतीपेक्षा जर कमी करत असेल पे करत असेल तर त्याला नफा होणार. मग बघतो आपण की ज्यावेळेस त्याला जर तोटा होत असेल तर अशा वेळेस विक्रेता कंपनी आपल्या बुक्समध्ये त्याची एंट्री करेल रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू डेबेंचर होल्डर्स अकाउंट प्रीमियमच्या स्वरूपात, टू प्रेफरन्स शेअर होल्डर्स अकाउंट प्रीमियमच्या स्वरूपात. आता बघतो आपण इथे की रिअलायझेशन अकाउंट डेबिट केलं आणि टू डेबेंचर होल्डर्स आणि टू प्रेफरन्स शेअर होल्डर्स, जर विक्रेता कंपनीचं काय करतं डेबेंचर होल्डर्सला आणि प्रेफरन्स शेअर होल्डर्सला जर पे करत असेल तर आपण ते दोघांचं दाखवतो. परंतु विक्रेता कंपनी फक्त जर प्रेफरन्स शेअर होल्डर्सला तो परतफेड करत असेल तर अशा वेळेस काय होणार एंट्री, मग रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू प्रेफरन्स शेअर होल्डर्स. असंच बघतो आपण परत जर विक्रेता कंपनी जर डेबेंचर होल्डर्सला फक्त परतफेड करत असेल आणि त्यावर जर तोटा जर झाला, इथे प्रेफरन्स शेअर होल्डर्सला तो पे करत नाही फक्त एकच कोण कर्जरोखधारकांना जर तो परतफेड करत असेल, आणि अशा वेळेस जर विक्रेता कंपनीला तोटा होत असेल तर अशा वेळेस रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू डेबेंचर होल्डर्स अकाउंट, आणि जर दोघांना जर परतफेड करत असेल आणि त्यावरील जर त्या तोटा जर झाला असता आपण या पद्धतीने त्याची एंट्री करू. ठीक आहे, मग त्या उलट जर कर्जरोखधारकांना किंवा पूर्वाधिकार भागधारकांना पुस्तकी मूल्यापेक्षा किंवा सॉरी पुस्तकी मूल्यापेक्षा कमी रकमेने परतफेड करण्यात येत असल्यास परतफेडीवरील नफा, त्याला आपण म्हणूया अफआर स्वरूपात, रोखीकरण खात्याला स्थानांतरित करावा लागतो. मग बघतो आपण की परत विक्रेता कंपनी जेव्हा कर्जरोखधारकांना आणि पूर्वाधिक भागधारकांना त्यांचे पुस्तकी मूल्यापेक्षा जर तो कमी रकमेने परतफेड करत असेल तर अशा वेळेस काय होणार की विक्रेता कंपनीला नफा होणार, आणि हा जो नफा आहे तो का करेल आपल्या रोखीकरण खात्याला तो स्थानांतरित करेल.
आणि त्याकरिता एंट्री जी असेल जी आपण तोट्याची जी एंट्री बघितलं त्याच्या अपोजिट. डिबेंचर होल्डर्स अकाउंट डेबिट डिस्काउंटच्या स्वरूपात, प्रेफरन्स शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट डिस्काउंटच्या स्वरूपात टू रिअलायझेशन अकाउंट. इथे सुद्धा तसंच, जर विक्रेता कंपनी जर दोघांना जर तो परतफेड करत असेल आणि अशा वेळेस काय त्याच्या पुस्तकी मूल्यापेक्षा जर कमी रकमेने जर तो परतफेड करत असेल तर त्याला नफा होणार आणि अशा वेळेस तो डिबेंचर होल्डर्स अकाउंट डेबिट, प्रेफरन्स शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट आणि दोन्ही अमाऊंट कसं डिस्काउंटच्या स्वरूपात, जेवढ्या काय डिफरंट डिस्काउंट असेल त्या स्वरूपात टू रिअलायझेशन अकाउंट. जर एखालाच डेबेंचरला डेबेंचर होल्डर असला म्हणा किंवा प्रेफरन्शियल होल्डर असला जर तो पे करत असेल तर फक्त त्याच्या नावाने आपण ती एंट्री करू. जसं फक्त तर काय डेबेंचर होल्डर असला तो पे करत असेल तर अशा वेळेस डेबेंचर होल्डर्स अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट या पद्धतीने त्याची एंट्री करायची. त्यानंतर नेक्स्ट जी एंट्री आहे, रोखीकरण खात्यावरील जमा बाकी, अर्थात रोखीकरणावरील नफा समता भागधारकांच्या खात्याला स्थानांतरित करण्यासाठी, फॉर ट्रान्सफर ऑफ क्रेडिट बॅलन्स ऑन रिअलायझेशन अकाउंट दॅट इज प्रॉफिट ऑन रिअलायझेशन टू इक्विटी शेअर होल्डर्सला. रोखीकरण जो खाता आपण ओपन केलेला असतो त्या रोखीकरण खात्यावरती जर त्याला नफा जर होत असेल तर तेवढा जो नफा काय करतो समता भागधारकांच्या खात्याला तो स्थानांतरित करत असतो. विक्रेता कंपनीचे जे समता भागधारक असतात त्या भागधारकांना जर विक्रेता कंपनीला रोखीकरण खात्यावर जर नफा जर होत असेल तर अशा वेळेस जेवढा काय जो नफा असेल तेवढा नफा तो काय करते आपल्या कंपनीचे जे समता भागधारक असतात त्यांच्या खात्याला तो स्थानांतरित करतो आणि त्याकरिता त्याची जी एंट्री असते रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर होल्डर्स. रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर होल्डर्स. या उलट परत जर रोखीकरण खात्यावरील नावे बाकी असल्यास म्हणजेच त्याला काय की रोखीकरणावर त्याला जर तोटा जर होत असेल तर तेवढा तोटा परत तो आपल्या कंपनीच्या समता भागधारकांना तो स्थानांतरित करेल आणि त्याची एंट्री करत असताना जी आपण बघितलं नफ्याची जी एंट्री त्याचं अगदी अपोजिट. मग ती होणार इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. त्यानंतर नेक्स्ट जी एंट्री आहे, ताळेबंदातील कर्जरोखे खात्यावरील शिल्लक कर्जरोखे धारकांच्या खात्याला स्थानांतरित करून कर्जरोखे खाते बंद करण्यासाठी. बघतो आपण की विक्रेता कंपनीची जे काय बॅलन्स शीट आहे त्या बॅलन्स शीटवरती आपल्याला डिबेंचर होल्डर्स डिबेंचर्स दिले असतील अशा वेळेस काय करेल विक्रेता कंपनी की ते खाते तो बंद करेल डिबेंचरचं. त्यामुळे म्हटलं आहे की ताळेबंदातील कर्जरोखे खात्यावरील शिल्लक कर्जरोखे धारकांच्या खात्याला स्थानांतरित करून कर्जरोखे खाते बंद करण्यासाठी. मग बघतो आपण की त्या बॅलन्स शीटवरती जेवढ्या काय डिबेंचर्स असतील तेवढ्या डिबेंचर्स का करतो तेवढ्या ते डिबेंचर्स त्या डिबेंचर्स होल्डर्सला खात्याला तो ट्रान्सफर करेल आणि त्याबद्दलची एंट्री असेल डिबेंचर अकाउंट डेबिट टू डिबेंचर होल्डर्स अकाउंट. ही कसली एंट्री होती, विक्रेता कंपनीच्या बॅलन्स शीटमध्ये जर डिबेंचर्स असतील तर तेवढे डिबेंचर्स तो डिबेंचर होल्डर्सला तो ट्रान्सफर करेल. त्यानंतर नेक्स्ट जी एंट्री आहे, कर्जरोखधारकांना शोधून केल्याबद्दल, फॉर पेमेंट मेड टू डिबेंचर होल्डर्स. त्याची एंट्री आहे डिबेंचर होल्डर्स अकाउंट डेबिट टू डिबेंचर्स इन परचेसिंग कंपनी अकाउंट टू बँक अकाउंट. आता बघतो आपण की विक्रेता कंपनीचे जे कर्जरोखधारक असतील त्यांना तो विक्रेता कंपनी काय करेल तर शोधन करेल. अशा वेळेस बघतो आपण की जर शोधन करत असताना तर कुठल्या स्वरूपात त्यांना शोधन करत आहे, एक तर त्यांना परत डिबेंचर देऊ शकतो किंवा तेवढे म्हणजे तो कॅश पे करू शकतो किंवा ते दोन्ही स्वरूपात देऊ शकतो, डिबेंचर देऊ शकतो आणि कॅशसुद्धा देऊ शकतो.
मग अशा वेळेस ज्या स्वरूपात त्याने दिलं असेल त्या स्वरूपात त्याचं आपण एंट्री करूया. जर डेबेंचर होल्डर असला तर डेबेंचरसुद्धा देत आहे आपल्या कंपनीचे आणि त्याला कॅशसुद्धा देत असेल तर अशा वेळेस आपण मग त्याची एंट्री करूया. डेबेंचर होल्डर्स अकाउंट डेबिट टू डेबेंचर्स इन परचेसिंग कंपनी अकाउंट टू बँक अकाउंट. जर कॅश देऊन राहिले नाही फक्त डेबेंचर्स त्याला तो पे करत असेल शोधून करत असेल डेबेंचर्सच तर अशा वेळेस मग काय होणार डेबेंचर होल्डर्स अकाउंट डेबिट टू डेबेंचर्स इन परचेसिंग कंपनी अकाउंट. आणि जर फक्त जेवढं काय डेबेंचर्स आहे तेवढं जर अमाऊंट तो पे जर करत असेल तर अशा वेळेस डेबेंचर होल्डर्स अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट अशा पद्धतीने त्याची एंट्री करायची. त्यानंतर आहे नेक्स्ट एंट्री विक्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये पूर्वाधिकार भाग भांडवल खात्यावरील शिल्लक पूर्वाधिकार भागधारकांच्या खात्याला स्थानांतरित करण्यासाठी फॉर ट्रान्सफर द बॅलन्स ऑफ प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट टू प्रेफरन्स शेअर होल्डर्स अकाउंट. मग बघतो आपण परत की विक्रेता कंपनीचे जे काय पूर्वाधिकार भाग भांडवल असतील भागधारक असतील त्यांना तो काय करेल की पूर्वाधिकार भाग भांडवल जेवढे असतील त्या कंपनीचे तेवढं तो ट्रान्सफर करेल. मग त्याकरिता एंट्री प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू प्रेफरन्स शेअर होल्डर्स अकाउंट. काय तर विक्रेता कंपनीचे जेवढे काय प्रेफरन्स शेअर कॅपिटल आहेत तेवढे प्रेफरन्स शेअर कॅपिटल तो काय करेल आपल्या कंपनीच्या प्रेफरन्स शेअर होल्डर्सला तो ट्रान्सफर करेल. त्यामुळे त्याची एंट्री आपण बघितलं की प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू प्रेफरन्स शेअर होल्डर्स अकाउंट. त्यानंतर त्यांना तो शोधन करेल पूर्वाधिकार भागधारकांना शोधन केल्याबद्दल फॉर पेमेंट मेड टू प्रेफरन्स शेअर होल्डर्स. जसं आपण बघितलं की डेबेंचर होल्डर्सना जसं त्यांनी शोधन केलं त्याच पद्धतीने बघतो आपण इथे पूर्वाधिकार भागधारकांनासुद्धा प्रेफरन्स शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट टू शेअर इन परचेसिंग कंपनी अकाउंट टू बँक अकाउंट. मग परतसुद्धा तेच इथे येतो की जर प्रेफरन्स शेअर होल्डर्सला तो शेअरसुद्धा देत आहे आणि जर कॅश देत असेल तर अशा वेळेस आपण प्रेफरन्स शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट टू शेअर्स इन परचेसिंग कंपनी अकाउंट टू बँक अकाउंट अशी एंट्री करू. अदरवाईज जर तो कॅश देत असेल तर कॅश टू बँक अकाउंट दाखवू किंवा जर शेअर्स देत असेल तर अशा वेळेस टू शेअर्स इन परचेसिंग कंपनी अकाउंट असं दाखवू. त्यानंतर नेक्स्ट जी एंट्री आहे विक्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये समता भाग भांडवल आणि साठवलेला नफा समता भागधारकांच्या खात्याला स्थानांतरित करण्यासाठी. इथे बघतो आपण की प्रेफरन्स शेअर कॅपिटल आणि जे काय ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट असेल यावरती काय असते की त्या कंपनीचे जे काय भागधारक असतात त्यांचे अधिकार असतो. त्यामुळे बघतो आपण की ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट असेल किंवा इक्विटी शेअर कॅपिटल असेल तो दुसऱ्या कंपनीला तो विकू शकत नाही कारण की त्यावरती त्या कंपनीचे जे काय इक्विटी शेअर होल्डर्स असतात त्यांचा अधिकार असतो. त्यामुळे त्यांना तो ट्रान्सफर करेल. त्यामुळे बघतो आपण की विक्रेता कंपनीच्या जेवढ्या काय इक्विटी शेअर कॅपिटल असेल आणि जेवढ्या काय त्याचा ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट असेल हे सर्व तो काय करतो आपल्या इक्विटी शेअर होल्डर्सला तो ट्रान्सफर करतो. त्याबद्दलची एंट्री इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट जनरल रिझर्व अकाउंट डेबिट डिव्हिडंड इक्विलायझेशन फंड अकाउंट डेबिट वर्कमेन्स कॉम्पन्सेशन फंड अकाउंट डेबिट एनी अदर ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट. मग बघतो आपण की विक्रेता कंपनीचं जे बॅलन्स शीट आहे बॅलन्स शीटचं तुम्हाला लायबिलिटी साईडला दिलं असेल त्याचं शेअर कॅपिटल किती आहे परत त्याचं ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट तुम्हाला काय दिलं असेल ज्यामध्ये प्रॉफिट अँड लॉस असेल जनरल रिझर्व अकाउंट असेल डिव्हिडंड इक्विलायझेशन फंड असेल वर्क्समॅन कॉम्पोजिशन फंड असेल किंवा एनी अदर काही ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट असेल तर हे सर्व या सर्वावरती काय असते की इक्विटी शेअर होल्डर जे असतात त्यांचा अधिकार असतो. त्यामुळे शेअर कॅपिटल आणि ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट जे आहे हे सर्व इक्विटी शेअर होल्डर्सला तो ट्रान्सफर करतो. आता यामध्ये बघतो आपण की जर विक्रेता कंपनीच्या बॅलन्स शीटमध्ये जेवढ्या काय पदं दिलं असतील
शेअर कॅपिटल आणि एक मिनिट प्रॉफिटचं ते सर्व आपण काय करू, टू इक्विटी शेअर होल्डरसाठी ट्रान्सफर करायचं. त्यानंतर साठलेला तोटा आणि नामदारी संपत्ती समताधारकांच्या खात्याला स्थानांतरित करण्यासाठी, जे आपण 14वी एंट्री बघितलं त्याचं अपोजिट, कारण तिथे तोटा होता, सॉरी नफा होता, इथे आता तोटा झालेला आहे. जर त्या कंपनीचा तोटा जर असेल आणि तोटा कोड असतो आपला असं शाळेला दिलेला असतो, तर तेवढा काय त्यावरती सुद्धा कोणाचा अधिकार असते, त्या कंपनीच्या इक्विटी शेअर होल्डरचा अधिकार असते. त्यामुळे साठवलेला जो नफा तोटा असेल किंवा नामदारीची संपत्ती असेल हे सर्व समताधारकाला तो स्थानांतरित करत असतो. त्याबद्दलची एंट्री, इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, आणि हे प्रॉफिट अँड लॉस कुठला आहे, त्या कंपनीचं लॉस. त्यानंतर टू प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस अकाउंट टू डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स अँड डेबेंचर्स अकाउंट. मग बघतो आपण की जे ॲक्युमुलेटेड जो लॉस आहे आणि जे नामदारीची संपत्ती आहे, की याच्यामध्ये बघतो आपण की प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस असेल किंवा डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स असतील, असं जर त्याच्या बॅलन्स शीटमध्ये जर दिलं असेल तर हे सर्व काय करतो आपण की त्याचं इक्विटी शेअर होल्डर्सला ते ट्रान्सफर करतो. आणि त्याबद्दलची एंट्री आपण करत आहोत, इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टू प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस अकाउंट टू डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स अँड डेबेंचर्स अकाउंट. त्यानंतर 16वी जी एंट्री आहे, विक्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये समता भागधारकांना शोधन करण्यासाठी फॉर पेईंग ऑफ इक्विटी शेअर होल्डर्स, इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट टू शेअर्स इन परचेसिंग कंपनी अकाउंट टू डेबेंचर्स इन परचेसिंग कंपनी अकाउंट. इथे बघतो आपण की जे तुमचं परचेस कन्सिडरेशन जे आहे हे काय करतो की क्रेता कंपनी विक्रेता कंपनीला देत असतो, आणि त्यावरती विक्रेता कंपनीचे जे काय समता भागधारक असतात त्यांचा त्याचा अधिकार असतो. त्यामुळे जेवढ्या काय त्याला पी सी स्वरूपात त्याला मिळालेलं असेल हे सर्व काय करेल तो आपल्या भागधारकांना तो शोधन करेल. शेवटची जी एंट्री असते आपली की पी सीच्या स्वरूपामध्ये त्याला कॅश मिळालं की शेअर्स मिळालं की डिबेंचर्स मिळालं, आणि ह्या सर्वांवरती काय असतं त्या कंपनीत जे काय समता भागधारक असतात त्या सर्वांचा अधिकार असतो. त्यामुळे त्या सर्व समता भागधारकांना जेवढ्या का त्याला पी सी स्वरूपात मिळालं असेल तेवढं तो त्याला तो ट्रान्सफर करेल किंवा त्यांना ते शोधन करेल. त्याबद्दलची ही शेवटची एंट्री असते आपल्या, इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट टू शेअर्स इन परचेसिंग कंपनी अकाउंट टू डिबेंचर्स इन परचेसिंग कंपनी अकाउंट. मग इथे बघतो परत आपण की ज्याला पी सीचं पी सी जे आहे त्याचं परचेस कन्सिडरेशन त्यांना कुठल्या स्वरूपात मिळालं, ज्या स्वरूपात त्याला मिळालं असेल त्या स्वरूपात काय करू आपण ते इथे टू आपण करू. मग जर सपोज टू बँक आपला कॅश असेल आणि शेअर्स असेल तर मग त्याची एंट्री करू आपण इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट टू शेअर्स इन परचेसिंग कंपनी अकाउंट. आणि जर तिन्ही स्वरूपात त्याला मिळत असेल तर अशा वेळेस तीन कॅश शेअर्स डेबेंचर्स हे काय करू त्या विक्रेता कंपनीच्या शेअर होल्डर्सला ते ट्रान्सफर करू. तर बघतो आपण इथे की अमलगमेशन आणि ॲब्झॉर्प्शनमध्ये विक्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये जे आपण जवळपास 16 एंट्र्या जे बघितलं आहे ते 16 एंट्र्याज होत असतात. इथे बघतो आपण की 16 एंट्र्या आपल्याला जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना 16 एंट्र्या करावं लागत नाही, तर जे काय त्यांचं ट्रान्झॅक्शन झालं असेल त्यानुसार तिथे आपल्याला एंट्र्या करावं लागेल. जसं बघतो आपण की लिक्विडेशन एक्सपेन्सेस, जर प्रॉब्लेम म्हणजे तुम्हाला लिक्विडेशन एक्सपेन्सेस दिलंच नसेल अशा वेळेस तुम्हाला त्याची एंट्री करण्याची काही गरज नाही. जर डेबेंचर्स किंवा प्रेफरन्स शेअर्स तुम्हाला दिलं नसेल तर अशा वेळेस आपण त्याची तीन जे बघितलं आपण की डेबेंचर्स काय करतो, प्रथम तो डेबेंचर होल्डर्स तो ट्रान्सफर करतो, त्यानंतर त्यांना शोधन करतो, शोधन केल्यानंतर त्याला प्रॉफिट झालं की लॉस झालं, शोधन केल्यानंतर त्या प्रॉफिट झालं की लॉस झालं असे त्याचे तीन एंट्र्या होत असतात. जर ते जर दिलं नसेल तर तुम्हाला तेवढ्या तीन एंट्र्या तुमचे कमी होतील. तर अशा पद्धतीने विक्रेता कंपनीच्या पुस्तकात
सर्व खाती जर आप सर्व खाती बंद होतील, तर आज आपण बघितलं की समीक्षणामध्ये आणि संवेदनामध्ये विक्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये जे काय रोजगीर नोंदी केल्या जातात त्यावरती आपण आज डिस्कस केलं. 16 एंट्र्या तुम्हाला दिलेल्या आहेत, परंतु जेव्हा आपण प्रॉब्लेम सॉल्व करू त्यावेळी तुम्हाला 7 जे कंपल्सरी एंट्र्या असतात ते यायलाच पाहिजे. ते आपण कॅनव्हास ॲपद्वारे आपण जे काय ऑनलाईन क्लास घेतला त्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं. आणि त्यानंतर मग एक्स्ट्रा जे ॲडिशनल जे काय त्याचं ट्रान्झॅक्शन वगैरे असतील त्यानुसार त्याची मग परत 4-5 इंटर तुमची वाढतील. असं टोटल तुम्हाला जवळपास 10-11 इंटर करावं लागतो, परंतु 7 जे इंटर आहे ते सर्वांना यायला पाहिजे. तर मी गृहित घेतो की जे विक्रेता कंपनीच्या पुस्तकात जे काय रोजगीर नोंदी केल्या जातात ते तुम्हाला समजलं असेल, आहे की नाही. तुम्हाला PDF स्वरूपात दिलेलं आहे. परत सांगतो की सर्वांना की ते एंट्र्याज पाठ करून घ्या कर्मशा, कारण की तुम्हाला 2 युनिट यावरती तुमचं 2 युनिट अवलंबून आहे. आणि एक्झाममध्ये तुम्हाला जनरल एंट्रीज इन द बुक्स ऑफ वेंडर कंपनी अँड पर्चेसिंग कंपनी आणि त्याचं बॅलन्स शीट एवढंच विचारला जातो. त्यामुळे विक्रेता कंपनीच्या पुस्तकात रोजगीर नोंदी कसं केल्या जातात, क्रेता कंपनीच्या पुस्तकात रोजगीर नोंदी कसं केल्या जातात आणि त्याचं बॅलन्स शीट अमलगमिशन झाल्यानंतरचं आणि ॲब्झॉर्प्शन झाल्यानंतरचं ते बॅलन्स शीट तुम्हाला तयार करता यायला पाहिजे. की यामध्ये तुम्हाला 3 गोष्टी असतात, जनरल एंट्रीज इन द बुक्स ऑफ वेंडर कंपनी, जनरल एंट्रीज इन द बुक्स ऑफ पर्चेसिंग कंपनी आणि आफ्टर अमलगमेशन अँड ॲब्झॉर्प्शन बॅलन्स शीट. आणि मग त्यानंतर आपल्याला की वर्किंग नोट म्हणून आपल्याला परचेस PC जे आहे परचेस कन्सेशन ते तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागतो. त्यामुळे जनरल एंट्रीज सर्वांना माहीत असायला पाहिजे. जर जनरल एंट्री तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही या दोन्ही युनिटवरती, कारण की तुमचं 50% जे आहे दोन युनिटमध्ये तुमचं 50% झालं सिलॅबसचं, तर तुम्ही 50%चं तुम्ही आरामशीर स्कोरिंग करू शकता. ठीक आहे, तर आज आपण इथेच आपलं आजचं जो लेक्चर जो आपण थांबूया आणि नेक्स्ट पिरियडला आपण अमलगमेशन आणि ॲब्झॉर्प्शन या कंपनीचे क्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये रोजगीर नोंदी कसे केल्या जातात त्यावरती आपण डिस्कस करूया. जर कोणाला काही प्रश्न असतील याबद्दल विचारायचं असेल तर तुम्ही ते विचारू शकता.